हेलो फ्रेंड्स, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ट्रेबल स्टिच कसं विणायचं ते शिकवते। ट्रेबल स्टिच म्हणजे मोठा खांब। त्यासाठी घेऊयात आपण आधी स्लिप नॉट। आणि 10 साखळ्या, 10 साखळ्यांमध्ये मी तुम्हाला मोठा खांब शिकवते। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। आता हा खांब मिळण्यासाठी, मोठा खांब मिळण्यासाठी ह्या मागच्या आपल्याला 4 साखळ्या सोडायच्या आहेत। 1, 2, 3, 4 आणि 5व्या साखळीत यायचंय। 5व्या साखळीत येताना हुकवरती धागा दोनदा गुंडावून घ्यायचा, एकदा दोनदा, दोनदा गुंडावून ह्या 5व्या साखळीत यायचा, धागा खेचून घ्यायचा। धागा खेचून घेतल्यानंतर आपण हुक वरती हे 4 लूप्स तयार होतात। तर 4 लूप्समधल्या पहिल्या 2 लूप्समधन, दुसऱ्या 2 लूप्समधन आणि शेवटच्या 2 लूप्समधन हुक काढून घेतला की हा मोठा खांब आपला तयार झालेला आहे। एकदा गुंडाळून घेतला, दुसऱ्यांदा गुंडाळून घेतल्या, मागच्या साखळीत आलो, हुक आत घालून धागा खेचून घेऊन 4 लूप्स तयार केले। पहिल्या 2 लूप्समधन हुक काढला, दुसऱ्या 2 लूप्समधन हुक काढला, तिसऱ्या लूप्समधन 2 लूप्समधन हुक काढला। अशा प्रकारे हे हा मोठा खांब किंवा ह्याला ट्रेबल स्टिच म्हणतात। अशा प्रकारे ही पहिली लाईन आपली झालेली आहे मोठा खांब मिळून। आता वरची लाईन वाढवताना, वरती जाताना आपण मोठा खांब असल्यामुळे 4 साखळ्यांचा खांब तयार करायचा आहे। 1, 2, 3 आणि 4 हा आपला खांब झाला, हा मोठा खांब झालेला आहे। आता विणकाम वळवून घ्यायचा, आपण वळवून घेतलेले। आता ह्या खांबावरती जाताना हुक वरती दोनदा धागा गुंडावून घ्यायचा, एकदा घेतला, दोनदा घेतला आणि ह्या खांबावरती जाऊन आपण हा धागा ओढून घेतला आणि हे 4 लूप्स तयार केलेले आहेत। आपण 4 लूप्स तयार झाले। पहिल्या 2 लूप्समधन हुक काढला, दुसऱ्या 2 लूप्समधन काढला, राहिलेल्या लूप्समधन हुक काढून घेतला। हा वरच्या लाईन मधले मोठे खांब हे आपण तयार करतोय। आता शेवटच्या खांबावर 2 धागा घेतला गुंडाळून,